आणि शिवराज्याभिषेक दिनी संगमनेरमध्ये मंगळवारी हिंदू संघटनांनी एक विराट मोर्चा काढला होता पण या मोर्चाला गालबोट लागलाय संगमनेर शहरातली वाढती गुन्हेगारी टोळीयुद्ध हिंदू समाजावरती होणारे कथित अन्याय अत्याचार या सगळ्याच्या विरोधात हा मोर्चा निघाला होता या मोर्चानंतर दोन गटात दगडफेक झाली यावेळी अनेक गाड्यांचं नुकसानही झालंय त्यामुळे समनापूर गावात काही काळ तणावाची परिस्थिती होती संगमनेर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि सोळा जणांना अटक केली आहे आज या सगळ्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल काल झालेल्या का घटनेनंतर समनापूर गावात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि परिस्थिती सुद्धा नियंत्रणात असल्याचं कळत आहे याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नितीन काल नेमकं काय घडलं आणि जिथे ही घटना घडली तिथे आत्ताचं वातावरण कसं आहे परिस्थिती कशी आहे निश्चितच काल संगमनेर शहरात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं भगवा मोर्चा काढण्यात आला होता मोठा प्रतिसाद मिळालेला हा भगवा मोर्चा शांततेत पार पडला मात्र मोर्चातून परतत असताना शहराजवळील गावात दगडफेकीची घटना घडली आणि या भगवा मोर्चाला गालबोट लागलं होतं या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तात्काळ तपास करत मिळालेले फोटोग्राफ्स व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे आतापर्यंत रात्रभरात जवळपास सोळा जणांना अटक केलेली आहे या सोळा जणांची आता चौकशी सुरू केली असून आज दुपारी या सोळा जणांना न्यायालयात हजर केलं जाईल एकूणच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी या मोर्चासाठी मोठे प्रयत्न केले होते मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता मात्र मोर्चा संपल्यानंतर परतत असताना समनापूर गावात दगडफेकीची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर आता पोलीस प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त या गावात लावलेला आहे समनापूर गावामध्ये आता शांतता शांतता आहे आहे तसेच तालुक्यात सुद्धा वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं काल मोठा अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली आता या सोळा जणांबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आज यांना न्यायालयात हजर केलं जाईल आणि न्यायालय यांना किती दिवसांची पोलीस कोठडी देते हे पाहावं लागेल हो नितीन धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि यानंतर आणखी काही बातम्यांचा ਆਪਣ ਵੇਗਵਾਨ ਅਢਾਵਾ ਗਿਉਆ এবੀਪ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ